पूर्वी ओढा होता, ते झाड जे दिसतंय तिथून असा ओढा होता. आता एक 7 ते 8 वर्षामध्ये जवळपास इथे ओढा आलाय. जेवणाकडे आपला हा पांढरा रस्ता आहे आणि रस्ता आणखीन इकडे तांबडा रस्ता. आज रस्ते कमी मारले कारण आज शनिवार आहे, ग्राहक थोडे कमी होतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. मी सकाळी आता किती वाजले मामा, 9:30 पावले का? तर आता आलो आहे हॉटेलवरती कारण आपल्याकडे जे 10 वाजलेत आपल्याकडे हे जे मामा होते कामाला ते आज चाललेत त्यांच्या गावी परत. आता का ते सांगतील का चाललेत ते. मामा का चाललोय तुम्ही? मुलीला स्थळ बघा येणार आहे. हा म्हणून चाललेत ते. म्हणजे परत येणार आहात? माझी इच्छा आहे याची. अच्छा, त्यांची कामावायची इच्छा आहे. ते आता घरच्यांच्या बेतावरती आहे कारण त्यांची तब्येत वगैरे इकडे बिघडते, आपल्याकडचं जेवण त्यांना सूट होत नाही आहे, तब्येतीचा त्रास होतोय. मग त्यांना सांगितलं जर घरच्यांची तुमच्या परमिशन असेल आणि तुमची तब्येत जर सांभाळून तुम्ही इथं काम करू शकत असाल तरच या, अन्यथा तब्येतीशी खेळवाड नको. मग त्याला त्यांच्या मुलगीला स्थळ येणार आहेत बघायला, त्याच्यामुळे ते 2-4 दिवसासाठी चाललेत परत. आले तर ठीक, नाही आले तरी ठीक. मी त्यांना सजेशन दिलं की जमत नसेल, तब्येत ठीक होत नसेल किंवा इकडचं वातावरण तुम्हाला सूट करत नसेल तर शक्यतो येणं टाळा म्हणून. बघू काय होतं ते, पुढच्या तुम्हाला ब्लॉगमध्ये ते अपडेट मिळतीलच. बाकी आज आपल्याकडे संध्याकाळी शक्यतो एक पार्टीचं आयोजन आहे. आपले सबस्क्रायबर आहेत यूट्यूब फॅमिलीमधूनच, ते गोव्याला गेलेत बहुतेक ट्रिपला, आणखी ते रिटर्न चाललेत. त्यांचा काल संध्याकाळी मला फोन आला होता, आज 10 ते 11 फोन करतो बोलले होते. फिक्स काय असेल ते, किती वाजता मी इथे येतो आहे किंवा आमचं काय नियोजन होतं, कोणता रूट आम्ही पकडतो आणि त्या रूटमध्ये तुमचं हॉटेल येत असेल तर नक्की आम्ही तिथं जेवायला येतो. मग ते किती मेंबर आहेत, त्यांचं ऑर्डर काय आहे आणि ते नेमकं किती वाजता येणार आहेत हे आपल्याला त्यांचा फोन आल्याशिवाय कळणार नाही. फोन आल्यानंतर मग तुम्हाला ते मी सांगेन. तर मित्रांनो, आता मी चाललो आहे मामांना सोडायला कागलला कारण इथं गाडी वगैरे लेट झाली तर त्यांना गावी जायला उशीर होणार, त्याच्यामुळे ते म्हणतात सोडून या कागलपर्यंत. तर आता मी बाईकने चाललो आहे त्यांना सोडण्यासाठी. मग चला मामा जाऊया. चावी गाडीला आहे ना? हाय. तर मित्रांनो, मी आलो कागलला. हायवे आहे तो आहे पुणे बेंगलोर हायवे. इथून मामांना काहीतरी वाहन भेटेल त्यांच्या गावी जाण्यासाठी. ते जातो बोलले तिथून, त्याच्यानंतर पोचल्यानंतर फोन करतील. आता मी चालू आहे परत रिटर्न घरी. तर मित्रांनो, बरेच जण म्हणतात की शेतातले पण व्हिडिओ दाखवत जावा. आता मी इकडे ते मामांना सोडून आलोय कागलमधून. शेतामध्ये कारण इकडं उसाला पाणी पाजायचं आहे, पाणी लावले ते आता आणि 4-5 सरसनी पाणी लावून परत जाणार आहे मी हॉटेलवरती कारण हॉटेलवरती जी आपली लाकडं आहेत जाळण्यासाठी लागतात ती कापण्यासाठी मेंबर येऊन वाट बघत होतो थांबला. हा आमचा ऊस इथला कापला, म्हणजे हा एवढा तोडलाय तो लावणीसाठी. बाकी पाणी आलंय कडवर. परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की एक कोण्याची शेती, तो आता तिकडची झाडं दिसतात तुम्हाला, तिथून ओढा आहे, तिथं आमच्या शेतीचा एंड होतो. तिकडून असा फिरून हा ओढा इकडून आला आहे आणि हा असा तिकडे गेला आहे. हा म्हणजे तिन्ही बाजूनी याच्या ओढा फिरतो आहे आणि ज्यावेळी पावसाळा येतो त्यावेळी पूर्ण शेती ही पाण्याखाली जाते. ऊस एकमेव पीक आहे जे इथे येऊ शकतं. ऊसाव्यतिरिक्त मग वैरणीसाठी शाळू वगैरे केला तरच, बाकी कोणतं इथे पीक येत नाही. जसं की भात वगैरे ते पीक इकडे येत नाही.
हे इकडं पाणी आपलं चालू आहे, हा इकडचा आपला ऊस आहे, तर पाणी लावलं आहे मी आता 5-6 सरीला, 3 सरी झाल्यात. तर ह्या बाजूचा ओढा बघा शेतीला लागून आहे, एवढाच गॅप आहे. इथे पूर्वी ज्यावेळी मोटर कनेक्शन वगैरे पंप नसायचे त्यावेळी इथं आमचा आजचा पंजा यांनी खड्डा काढला होता. दरवर्षी तिथून ते चिखल वगैरे काढायचा, ते पाहुणेर म्हणायचे, बरीचशी मंडळी असायची, तिथं चिखल वगैरे दरवर्षी काढला जायचा आणि जेवण वगैरे असायचं त्या सर्वांना. पाहुणेर तुमच्याकडे होत असेल कदाचित. तर हा जो एवढा एरिया आहे इथे एक मोठा खड्डा होता, तो आता मुजला आहे पूर्ण, दरवर्षी माती साचून साचून. आणि जे आता टीला पाणी येतं ते या ओढ्याचं पाणी नाही आहे. हा जो ओढा तिकडच्या बाजूचा तुम्हाला दाखवला, ज्या पलीकडे एक 1.5-2 किलोमीटरवरती नदी आहे, जी आपली नदी बांडग्यातून गेली होती, त्या नदीला कनेक्शन आहे आपलं, तिथं मोटर पंप आहे. ते नदीचं पाणी आता येतं आहे, कारण इथं ओढ्याचं पाणी कंटिन्यू नसतं, ज्यावेळी सोडतील त्याच वेळेला. तर बऱ्याच वेळेला पिकांचे हाल होत होतं पाणी अभावी, ओढ्याला पाणी आलं तरच पाणी इथे पाजायचं, अन्यथा पाणी मिळत नव्हतं. त्याच्यामुळं आता केलं आहे काय की तिकडून जी नदी आहे तिथून परत आपण कनेक्शन केलं आहे, पाईपलाईन केली आहे या शेताला. आणि इथून जे परवा आपण लावण केली ते शेत, आणखीन तिकडं अजून एक शेत आहे सरवळ म्हणतो आम्ही त्याला, त्या शेताला ते कनेक्शन आपण म्हणजे आमच्या भावाभावांच्या ताई चुलत्यांच्या दोन चुलत्यांनी आम्ही असं तिघांच्या मध्ये आणखीन एक हिस्सेदार आहे, असं 4 जणांच्या मध्ये इथे पाईपलाईनचं काम करून घेतलं आहे. तर हा ओढा इकडे, तर हे पाणी लावले मी ह्या 4-5 सरीसने. हा आपला ऊस, हा ओढा. आता ही जी झाडं आहेत तिथं, ह्या झाडांच्या मुळं फक्त ही शेती राहिली आहे, नाही तर दरवर्षी ओढाचा हा आता आतमध्ये किती आला आहे बघा. हा एवढंच अंतर आहे इथून इथपर्यंत ओढा आला आहे. दरवर्षी पूर वगैरे आला की ती माती ओढ्यामध्ये जाते, आणखीन ओढा मोठा होतो, शेती कमी होत आहेत. तर हे शेती आहे ती पाडलेली आहे, म्हणजे लावून वगैरे खोडो वगैरे होतं, त्याने परत लक्ष दिलं नाही याच्याकडे. ते आता पीक असं म्हणता येणार नाही. ही आमची शेती. तर डिस्टन्स बघा तुम्हाला मी मुद्दा म्हणून दाखवते की या शेतीला तिकडच्या बाजूला तुम्ही ओढा बघितलात, आता हा ओढा, ही जी झाडं दिसत आहेत ती, हा ही जी ओढ्याच्या पलीकडे आहे ते सगळं बांधगे आहे, गाव आहे त्यांचं, रान आहे ते. शी आपला तर इथे पाणी येत आहे. ही शेती, ही पूर्ण शेती आमची इथपर्यंत, आणि आता इथं ओढा गेला आहे. पूर्वी ओढा होता, ते झाड जे दिसतंय तिथून असा ओढा होता. आता एक 7-8 वर्षामध्ये जवळपास इथे ओढा आला आहे, हे जे दिसतं इथपर्यंत गेलं आहे. आता ही जी झाडं आहेत, झाड म्हणा हे झाडकांड आहे, वेली वगैरे, याच्यामुळं आता हा साबूत आहे इथपर्यंत. ही जी झाडं जर नसती तर ही शेती पूर्ण गेली असते आमची. तर शेती तिकडची तुम्हाला दिसते ती अशी शेती इकडे होती पहिला, जी झाडं होती ती बांधावरती होती. आता जवळपास इथपर्यंत शेती राहिली आहे, ही सगळी ओढ्यामध्ये गेली. पूर आला मोठा की माती वाहून जाते, आणखीन मग शेती कमी होते. हे बघा, याचं झाडाची फक्त तुम्हाला मुळं दिसत आहेत, याचं मातीमध्ये होतं झाड काही वर्षापूर्वी, आता याचे फक्त मुळं दिसत आहेत. ह्याच्या खालची माती सगळी गेली वाहून, आता इथपर्यंत आलं आहे जवळपास. हे दरवर्षी मातीचं खत वाहून जातो. ही फक्त झाडं आहेत म्हणून अजूनपर्यंत राहिली शेती, झाडं नसती तर आतापर्यंत अर्धी शेती आमची ओढ्यातच गेली असती. ही जी शेती आहे ती, याचा आम्हाला फायदा असा काहीच नाही आहे. एक पीक येतं ऊसाचं, ह्या व्यतिरिक्त वैरण करू शकतो आपण शाळू वगैरे, अन्यथा महापूर वगैरे आला तर हा ऊस पण एकदा राहत नाही, हा पण पाण्याखाली जातो. म्हणजे ही शेती असून नसल्यासारखी आहे. तर ही आमची वाटप आहेत, ही आमची शेती, ही चुलत्यांची शेती आहे तिकडं. आता ही यांची शेती आहे बऱ्यापैकी राहिले, ही आमची शेती अर्धी जवळपास बरीचशी गेलीच ह्या ओढ्यामध्ये.
आता जी परवा लावण केली होती आपण, तो तुम्ही व्हिडिओ बघितला असाल, त्या व्हिडिओमध्ये कमेंट होते की शेती पण दाखवत जा, म्हणून तुम्हाला आज व्हिडिओ करून दाखवतोय. तर इथं काय होतं माहिती नाही, पण काहीतरी असेल. तर इथे वांढरं वगैरे असे साप वगैरे प्राणी असले, कोल्ली म्हणा किंवा अजून असे प्राणी येतात, येते असतात. तशी आमची ही जरा कोना, इथून जी लावण केली ती इथून जवळच आहे, तिथे गेल्यानंतर तुम्हाला तो दाखवतो शेती ती. हा ओढा परत इकडे आलाय असं, ह्या इथून असा फिरून परत त्या बाजूला तिकडे गेलाय तो. म्हणजे जर भविष्यात असं पण होऊ शकतं की ही असा ओढा तिकडे एक टच करेल आणि हा एक बेट स्वतंत्र बनेल. माहिती नाही भविष्यातलं काय होईल, ही शेती राहील नाही राहील माहिती नाही. त्यामुळे इथे जे शेतकरी आहेत त्यांना ही जी झाडं आहेत ओढ्याच्या आजूबाजूची ती कापण्यास सक्त मनाई आहे, आमचीच म्हणजे परस्परच केलेली. कुठल्याही शेतकऱ्याने आपल्या शेताच्या बांधाचं हे झाड कापायचं नाही, तसं केलं तर बरीचशी शेती पाण्याखाली जाणार. आज ओढा हे येतं उद्या तलाव होऊ शकतं. आता हे बघा, हे आता भर टाकून घेतली आहे, नाहीतर हा ओढा इकडून गेला असता. तो ओढा राहिला तिथे, पाणी आता पावसाळ्यात तिथपर्यंत येतंय आणि जेव्हा मोठा महापूर येतो तसं हे इकडचं तोडत चाललंय पाणी, तर यांची शेती किती राहिली. तर हे शेत जे आपण लावण केले येते, तर लावण उगवले, याला परवा पाणी पाजलं होतं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शाळू तीळ असे आंतरपिकं पण घेतलेले आहेत. आपल्याला हॉटेलला तीळ वगैरे लागतो, तर ते त्या शेतातला जो ऊस तोडला आहे तो इथे लावलेला आहे, लावून उगवले बऱ्यापैकी. तर हे एक शेत आहे जिथं अतिपूर आला खूप जास्त, तर शेती पाण्याखाली जाते. आता इकडचे बरेचसे ऊस तुटून गेलेत. तर म्हणजे ही आपली लाकडं ते कापून गेलाय, बाहेरच्या बाजूला होते ते आतमध्ये टाकण्यात आता. इकडे रस्त्याचं पण काम चालू झालंय, बोर्ड आपल्याला त्या बाजूचं झालंय, ह्या बाजूचं कधी बोर्ड काढायला लागणार शक्यतो. रस्त्याच्या पलीकडून काम चालू केलंय, मला वाटतं आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत आपला बोर्ड काढावा लागेल. आज शनिवार पानगेचा आठवडी बाजार होता, तिकडे आज मार्केटला गेलो होतो, तर मार्केट आणलंय मी आणखीन. आता इकडे महिला मंडळ त्याची साफसफाई करायला लागल्यात. आपला तंदूर अजून एक अर्धा तास लागणार तंदूर पूर्णपणे यायला. इकडे रोटीसाठी गोळ्या मारून ठेवल्यात. जेवण इकडे आपला हा पांढरा असा आहे, हा आणि रस्सा, आणखीन इकडे तांबडा रस्सा. आज रस्सा कमी मारले कारण आज शनिवार आहे, ग्राहक थोडे कमी होतात. तर ही आपली आज शाकाहारी तटाला बटाट्याची भाजी केलेली आहे. बरीच लोक कंप्लेंट करतात की फक्त अख्खा मसूर असतं किंवा कडधान्य असतं, आपण पत्तागोबी किंवा बटाट्याची भाजी पण करतो पालेभाजीची. हा आता ही कमी आहे कारण आपली शाकाहारी ताट तशीही कमी जातात. बाहेरचा सेटअप पूर्ण झालेला आहे, लाईट्स पण ऑन आहेत. आपल्या बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑन केलेत, तर रस्त्याचं काम चालू झालंय. मग असे तुम्हाला दाखवलं होतं सकाळच्या व्हिडिओमध्ये, तिकडच्या बाजूला बरंचसं काम झालंय, शक्यतो उद्या इकडचं काम होईल. आजच्या दिवस आपला बोर्ड आहे इकडे, उद्या किंवा आज संध्याकाळी जाताना हा बोर्ड काढणार आहे मी. आता इथे काम चालू होतं त्याच्यामुळे बरेचशी धूळ हॉटेलमध्ये येत होते, इकडे बऱ्यापैकी काम झालंय. आता उद्या इकडे जर खोदलं तर मला वाटतं एक दिवस हॉटेल बंद ठेवावं लागेल जर रस्ता उपकरला तर, म्हणजे ह्या बाजून. बराच वेळ वाट बघितल्यानंतर आपल्याला पहिली ऑर्डर आली आहे, ती चिकन मसाला 2 आहे, फॅमिली टेबल लागलेला आहे. त्यांच्या तरी अंडा करी बनवतो आहे, चिकन तयार झालं आहे, मसाला ताटं पण लावायला चालू आहेत.
हे त्यांचे अंडा करी शनिवार आहे त्याच्यामुळे बाहेर पूर्ण रिकाम हॉटेल आहे. ही त्यांची चिकन मसाला प्लेट, आणखीन ही ताटं त्यांची पिकअप होण्यासाठी तयार आहेत. याचं ग्रीन चिकन फक्त बाकी आहे. आणि ही ग्रीन चिकन पण ताटाला लागले, पूर्ण ताट तयार आहे त्यांचं पिकअपसाठी. तर आता आपल्याला नेक्स्ट ऑर्डर आले चिकन फ्राय. दोन ताटं आहेत. हे त्यांचं चिकन 65 तळायला सोडलं आहे आणि ही चिकन फ्राय तयार होत आहे. त्यांची ताटं लावायला चालू आहेत. आपल्याकडे पुढचे ऑर्डर आले, परत चिकन फ्रायच आहेत. दोन ताटं त्यांचं चिकन फ्राय बनवतोय. हे त्यांचं चिकन फ्राय ताटं तयार झालेत. ताटाला अंडागिरी आणि ग्रीन चिकन बाकी आहे. अंडागिरी तयार झाले, ग्रीन चिकन बाकी आहे. मित्रांनो, रात्रीचे 12:15 वाजलेत. मी रात्रपाळी चालू आहे, पाणी चालू करून पाणी भरलेलं आहे, बंद करून पण आलो आहे. आज शनिवार तर ग्राहक आपल्याला कमीच असतात, तसे कमीच झाले. बाकी आज बरेचसे अपडेट तुम्हाला दिलेत मी. जसे तुमची मागणी असते व्हिडिओ संदर्भात की अशा टाईपची व्हिडिओ करा किंवा तशा टाईपची व्हिडिओ करा, त्याप्रमाणे प्रयत्न करतो आहे. सजेशन तुम्ही देत राहा, त्या हिशोबानं मी थोडंफार व्हिडिओमध्ये चेंजेस करत राहीन. तर आज झालं ग्राहक थोडं कमी, पण ठीकच आहे. बाकी आपण एक काल तुम्हाला सांगितलं होतं की शक्यता आहे की आपल्याकडे एक ग्रुप येणार आहे, जे गेले आहेत गोव्याला, आणखीन पुण्याला जाता जाता ते जेवून जायचे आहेत. त्यांचा प्लॅन होता आज, पण आज सकाळी त्यांचा मी फोन केला होता, दुपारी 1-2 दरम्यान त्यांचा फोन आला परत की आजचा त्यांचा प्लॅन कॅन्सल झाला आहे. तो रविवारी त्यांचा पोस्टपोन झाला होता, म्हणजे उद्या संध्याकाळी 7 ते आपले जे हॉटेल चालू असते त्या टायमिंगमध्ये ते येणार आहेत. तर उद्या आल्यानंतर त्यांच्याबरोबर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करू. तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणखी चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या. बाय.